शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी, तसेच लॉकडाऊन काळातील 50% वीज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी गुरुकुंज मोजरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आमदार रवी राणा यांना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आमदार राणा यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरित अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजकमल चौक येथे कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारचा पुतळा देखील यावेळी जाळण्यात आला. बडनेरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवी राणा व शेतकरी यांनी शेतकऱ्यांना मदत आणि वीज बिल माफ करण्यासाठी शुक्रवारी गुरुकुंज मोजरी येथे आंदोलन केले होते. आंदोलनामध्ये त्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले होते. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सकाळी 11:30 युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तेथून राजकमल चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकले याचाही निषेध यावेळी करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, युवा दिशा न्यूज.